अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने आशा स्वयंसेविका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आशा दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील सर्व आशा वर्करांसाठी आरोग्य शिबिर, विपश्यना शिबिर आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले होते। या प्रसंगी उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव सुद्धा करण्यात आला। या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती आणि पदाधिकारी यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आशा वर्कर्स नावामध्ये वेगळेपण आहे। सुंदर काम केलेले आहे। प्रशस्ती पत्रक वाटण्यापूर्वी जवान साहेबांनी सांगितलं की उल्लेखनीय काम काय केलेले आहे, त्याच्या थोडक्यात लेखा जोखा सांगा। आशा या संकल्पनेचा उगम माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर रमेश बंगांच्या कल्पनेतून आला आहे। रिमोट जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांच्या जेव्हा लक्षात असं आलं की डॉक्टर येईपर्यंतचा काळ हा कुठेतरी एखाद्या वैद्यकीय जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली व्हावा म्हणून मग त्यांनी तिथल्या आदिवासी विद्यार्थी मुलींना बेसिक आरोग्याचे कन्सेप्ट लक्षात घेऊन त्यामध्ये त्यांना प्रवीण केलं। उदाहरणार्थ साधा डायरिया जर झालेला असेल तर बोटामध्ये ती कातडी पकडून कुठल्या प्रकारे त्यांना वैद्यकीय सेवेची आता नितांत गरज आहे। आणि या संकल्पनेतून हा या आशा वर्कर्स या कंपनीचा उदय झाला। तुम्ही ज्या पंचायत समितीच्या आपल्या आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये जवळपास त्यांनी सांगितलं इम्युनायझेशनचं त्यानंतर ब्लड स्पेअर वगैरे या सगळ्या गोष्टीचे रिपोर्ट अतिशय चांगले आलेले आहेत। तुम्हाला नेमून दिलेलं कुटुंब कल्याणाचं उद्दिष्ट सुद्धा चांगल्या पद्धतीनं पार पाडलेलं आहे। छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन। लक्षात घ्या, या छोट्या छोट्या गोष्टी आपण जरी म्हणत असलो तरी ह्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण ठरतात। आहे ती कॉन्फिडन्सची चालण्याची, कारण स्वतः अजून असा प्रकारचा आजार की ज्याच्याबद्दल पूर्वी जसं महागाबद्दल लॅपरेसीबद्दल बोललं जायचं किती लपवून ठेवलं जायचं समाजापासून, कारण एक धारणा होती समाजामध्ये की ज्याला तो आजार झाला आहे त्याला समाज वाळीत टाकण्यासारखं करायचं। मुलं सुद्धा त्यांच्या बरोबर घरामध्ये त्यांना ठेवणं पसंत करत नव्हते। मुलांच्या गोठ्यात किंवा शेतावर झाडा खाली अशी त्यांची राहण्याची व्यवस्था केली जात होती। जर असेल त्याच्यामधून झालेला असेल माणूस किंवा महिला ते समाजापासून शक्यतोवर लपवण्याचा प्रयत्न करतात। फार लवकर त्याचं निदान होत नाही, ते जर वेळीत झालं आणि त्याच्यावर वेळीत जर उपाय झाले तर तुमच्या आमच्या सारखं सामान्य जीवन ते अगदी लांब लचक आयुष्य जगू शकतात। म्हणून आपली माझी आपल्या साऱ्यांना विनंती राहील की आपण इतर काम तर करताच आहात पण या कामाकडेही विशेष लक्ष द्या। आपल्याला पुरुषांशी बोलणं शक्य नसेल पण किमान आपण त्या कुटुंबातल्या महिलांशी बोलू शकतात, मुलींशी बोलू शकतात की काय असं वाटावं एवढं दुर्लक्ष आपल्या त्या गोष्टीकडे आहे। आपल्याला कुणाला लाजच वाटत नाही या गोष्टीची की माझी बहीण, माझी बायको, माझी मुलगी उघड्यावर जाते, उघड्यावर बसते, या गोष्टीची या समाजाला आजही लाज वाटत नाही, पर्टिक्युलरली पुरुष मंडळीला। खरं म्हणजे ती फार मोठी खर्चिक बाब नाही, शासन त्याला अर्थपुरवठा करते आहे आणि जेवढं जेवण ही आपली गरज आहे, आवश्यक गरज आहे, तेवढीच आज शौचालय ही आवश्यक गरज झालेली आहे। पूर्वी तरी थोडस विरळ भाग होता ग्रामीण भागामध्ये, महिलांचे पुरुषांचे वेगवेगळे गावाच्या उत्तरेला पश्चिमेला दक्षिणेला असे भाग ठरलेले होते। आज ती परिस्थिती नाही। आज मिनिटाला सेकंदाला वाहन म्हणा पायी
आई म्हणा चार चाकी दोन चाकी त्या रस्त्यावर वापरत असता आपल्या भगिनीने आपल्या माये आईने किती वेळ उठायचं किती वेळ बसायचं शेवटी त्या माऊलीने नंतर नंतर आता उठणं बंद केलं. आशा करतो आपल्या आशा ताईंकडनं की आपल्या साऱ्यांच्या घरी निश्चितच ही व्यवस्था असेल. अजूनही आपल्यापैकी कोणाकडे नसेल तर निश्चित ती सुविधा पहिल्यांदा कुटुंबाला द्या. आपण थोडासा आग्रह धरा ना, मुलाकडे धरा, नवऱ्याकडे धरा, भावाकडे धरा. फार फार मोठं काम नाहीये, त्यात 12-12 हजार रुपये शासन देत. पण जिथे पाहिजे आनंद आहे त्याचा वापर नाही. जामनेर तालुक्यातील पंचायत समिती या ठिकाणी जागतिक आशा दिन या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. तर या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. आज आपण 1 डिसेंबर 2017 रोजी आज आशा दिवस साजरा करत आहे. त्याचा मागचा उद्देश असा की आशा हा आपला आरोग्य विभागाचा कणा आहे. आशामार्फत आपण बालमृत्यू, मातामृत्यू किंवा एखादी हायरिस्क माता किंवा एखाद्या मातेला काही प्रॉब्लेम असेल ANC मध्ये किंवा PNC मध्ये त्याची त्वरित आपल्याला वाहता आपल्या ANM मार्फत आणि आपल्या MPW मार्फत वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत आशा ही पोहोचवत राहते. त्यामुळे आशा हा आरोग्य विभागाचा आता कणा मानला जातो आहे. आशामुळे आपण आपल्या राज्यातले बालमृत्यू आणि मातामृत्यू हे आपण कमी करण्यासाठी यशस्वी होतो आहे. म्हणून आशांना जास्तीत जास्त काम करावं, आशांनी जास्तीत जास्त कामामध्ये सहभागी व्हावं म्हणून आशांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण आज 1 डिसेंबर 2017 रोजी आशा दिवस साजरा करत आहे. आज तसा आपला जागतिक एड्स दिन पण आहे. शासनाच्या असं लक्षात आलं की जेव्हा HIV ग्रस्त माता असते तिच्या बालकाला पण HIVचं संक्रमण होत असतं, पण त्या तिने काही जर प्रिकॉशन घेतली, काही तिला जर काही काउन्सिलिंग केलं किंवा डिलिव्हरीच्या आधी जर नेव्हिरॅपिन वगैरे सिरप दिलं तर त्या बालकाला आपण HIVपासून वाचवू शकतो. ह्या गोष्टीचं काउन्सिलिंग करण्यामागे आपली आशा ही उत्तम कार्य करते. आणि शासनाच्या असं लक्षात आलं की काही HIVग्रस्त माता असूनसुद्धा त्यांच्या बालकाला HIV झालेला नाही याचं सर्व श्रेय शासनाने आशांना दिलं आहे. म्हणून आज जागतिक एड्स दिनानिमित्त चवैची औचित्य साधून आपण आशांच्या गौरवासाठी 1 डिसेंबर 2017 रोजी आपण आशा दिवस साजरा करत आहे. आणि VV देशमुख मॅडम या देखील उपस्थित आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. मी फक्त एवढंच म्हणेल की आशांनी हे प्रूफ केलं आहे की भारतातील स्त्री ही फक्त चूल आणि मूल एवढ्यातच नाही तर ते बाहेर पडूनही आपलं स्वतःचं महत्त्व पटवून देते आहे. थँक्यू. या ठिकाणी आशा सविता रवींद्र कुमावत या देखील आहेत, तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया. मी कुमावत, मी आशाबद्दल सांगते की आज 1 डिसेंबर आशा दिवस म्हणून जो साजरा केला, आशा म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ती जी आज तळागाळापर्यंत जाऊन आणि आरोग्याचे काम करते. तर आशा म्हणजे एक आरोग्य केंद्र, एक दुवा आहे आरोग्य म्हणजे सामाजिक कार्य करण्याचा आणि घरामध्ये जाऊन म्हणजे माहीत नसणारे केसेस किंवा डिलेवऱ्या वगैरे ती घरी न होऊन देण्याचं एक महत्त्वाचं काम आशा करते. ती डिलेवरी अशा PSC पर्यंत घेऊन येते आणि चांगल्या प्रकारे डिलेवरी करते. अशाचं काम म्हणजे माता मृत्यू आणि बालमृत्यू न होऊन देणे हे आहे. तर त्यामध्ये अशाचं एक नंबर काम सगळ्या प्रकारे चांगलं आहे आणि त्यामध्ये आम्हाला आरोग्य कर्मचारी स्टाफ वगैरे सर्वांचं खूप चांगल्या प्रकारे सहकार्य असतं. अशा कार्यकर्ती ही माझी तळागाळात जाऊन आरोग्याचं काम करते.
त्यांचा म्हणजे जास्तीत जास्त बालमृत्यू आणि मातामृत्यूमध्ये आरोग्य डिपार्टमेंटला आणि सगळ्याला म्हणजे बाळंतपणासाठी सुद्धा आशा जर गावात ती 1000 लोकवस्तीला काम करत आहे तर ती प्रत्येक घरामध्ये जाऊन ही सेवा पुरवू शकते आणि तिचा सहभाग आरोग्य क्षेत्रात खूप जास्त आम्हाला मिळतो आणि ते असंच काम करत राहतील अशी मी आशा व्यक्त करते. आतापर्यंत जाऊन एक समाज सुधारकाचे जे काम करत असलेल्या ह्या आशा महिला ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहे, तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव भारती संतोष तायडे. मी पौर येथे काम करते, वाकोत PSC अंडर काम करते. आम्ही 40 आशा आहेत आणि 40च काय, आम्ही तालुक्यामधनं जेवढ्या आशा आहेत तेवढ्या आमच्यासाठी काम जेवढं सांगितलं आहे सरकारने तेवढं आम्ही एकदम नित्यनेमाने करत असतो. आमचं काम काय आहे, गरोदर माताची नाव नोंदणी, बालमृत्यू टाळणे, मातामृत्यू टाळणे, बाळाचं लसीकरण, आईचं लसीकरण, एवढं सगळं असतं. आणि त्याच्यामध्ये परत एड्सची सुद्धा आम्ही माहिती देतो, परत लॅक्रोफीचा पण आम्ही सर्वे केलेला आहे आणि स्वच्छता अभियान पण राबवतोय. त्यामागेच आम्ही इंद्रधनुष्य मिशन सुद्धा राबवलं आणि तेवढंच नाही तर आम्ही पोलिओचे सुद्धा आम्ही मोहीम चालवतोय आणि एवढं सगळं काम करून सरकार फक्त NM पेमेंट देतं आणि आम्हाला पेमेंट देत नाही आमच्या आशा दिनाच्या निमित्ताने. आणि आशा दिनाच्या दिवशी आमची एवढीच इच्छा आहे सगळ्या आशांना ठोक पेमेंट मिळायला पाहिजे. आम्हाला फिक्स पेमेंट पाहिजे. आम्हाला मोबदला तर मिळतो कामाचा, पण आम्हाला तसा नको, आम्हाला मानधन नको, आम्हाला चुलणं मूल भागवण्यासाठी फिक्स पेमेंट पाहिजे. फक्त अशी बोलते, आम्हाला फिक्स पेमेंट द्यावं चूल आणि मूल भागवायसाठी. मोबदल्यावरच पोट नाही भरत आहे. सर्वांना फिक्स पेमेंट देतात, मानधन देतात. आम्हाला कमीत कमी 7000 रुपये तरी शासनाने मानधन तर फिक्स करावे आणि तेव्हाच आम्ही आमचा खरा पुरस्कार मान्य करू. आणि सर्व आशांचीच अशी इच्छा आहे की आम्हाला फिक्स पेमेंटच द्यावे आणि सरकारी मानधन तरी मिळालं पाहिजे, निवारण करावं. आणि आम्हाला मानधन नको, वेतनच पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे सरकारला आणि ती आमची मान्य करण्यात यावी ही मी त्यांना नम्र विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. डिसेंबर जागतिक एड्स दिन म्हणून आणि आशा दिवस म्हणूनही साजरा होणार आहे, त्याबद्दल आम्हाला खूपच आनंद होत आहे. मी नेरी PSC गट प्रवर्तक निलिमा गवळी आणि माझ्या या सर्व आशा वर्कर, आम्ही सर्व नेहमीच म्हणजे डिलिव्हरीचं पेशंट असो किंवा एखादे लहान बाळ काही ताप वगैरे किंवा शौचात जास्त होत असेल त्याबद्दल आम्ही जाऊन तिथं घरोघरी जाऊन सण बाळांची, गरोदर मातांची आणि स्तनदा मातांची यांची केअर करत असतो. किंवा एखाद्या मातेला काही प्रॉब्लेम वगैरे आढळला तर माझ्या आशा सर्व मिळून म्हणजे त्यांचं सोल्युशन काढत असतात. काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला गट प्रवर्तकांना सुद्धा ते मदत म्हणजे विचारतात आणि आम्ही पण त्यांना मदत करतो कुठल्याही संदर्भात. असो आशाला काही प्रॉब्लेम असला तर ते आम्हाला गट प्रवर्तकांना विचारतात आणि आम्ही त्यांना सांगत असतो किंवा मार्गदर्शन करत असतो. किंवा आम एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हालाही नाही काही कळलं तर आम्ही आमच्या यमुना किंवा आमचे मोठे वरिष्ठ अधिकारी असले त्यांनाही आम्ही विचारपूस करतो, तेही आम्हाला मार्गदर्शन करत असतात. तसेच गरोदर माता असो किंवा स्तनदा माता असो किंवा एखादी कुठलीही घटना घडलेली असो तिथे जर आशा असेल तर ती एक नंबर पहिले त्या घटनेच्या स्थळी जाऊन ती तिचं काम म्हणजे आधी सर्वात आधी आपण स्वतः या देशाचे नागरिक आहोत आणि आशा म्हणून आपल्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आम्हाला दिलेला आहे त्याच दृष्टीने आम्ही काम करत असतो. संभाजी पाटील, मी NEPSA आशा वर्कर आहे आणि हे प्रमाणपत्र मिळालं आम्हाला, चांगलं आशाचं काम उत्कृष्ट केलं बा त्याच्यामुळे मिळालं आणि वर्षाचं मानधनामध्ये वाढ झाली बा आमच्या,
त्याच्यामुळे आम्हाला हे प्रमाणपत्र मिळालं. डिलेवरीच्या पेशंटचे, डिलेवरीच्या अगोदर 5 तपासण्या अगोदर मातेच्या, आणि बाळाची तपासणी, एचबीएनसी फॉर्मचे, याचे सर्व मिळून आम्हाला वर्षाचे पैसे जास्त मिळाले. त्याच्याबद्दल उत्कृष्ट आशाचं काम छान केलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला हे प्रमाणपत्र मिळालं. माझं नाव लता माधव सुशीर, मी वाकोत PSC गटप्रवर्तक म्हणून काम करते. माझं गाव पाळदी. मी जेव्हा आशा होती तर मी गोरगरिबांना सेवा देण्याचा प्रयत्न केला, कारण माझा भाग होता मागासवर्गीय, पूर्ण भिलवस्ती मागासवर्गीय भाग होता. त्या लोकांना माहीत पण नव्हतं की आपल्याला, आपण गरोदर राहिलं तर मातेला माहीत नव्हतं की मला पैसे मिळतात, किंवा मी ऑपरेशन कुठलीही सुविधा त्यांना कुठलेही माहीत नव्हतं. मी त्यांना सर्व पैसे वगैरे त्यांना मिळवून देण्याचे प्रयत्न करायची, आणि आशा म्हणून पण मी भरपूर तिथं काम केलं, आणि मला गावाने पण सहकार्य केलेलं आहे. तरी माझी आशा आहे ना, जेव्हा माता गरोदर राहते, ती म्हणजे जेव्हापासून गरोदर राहिली, तिचं लसीकरण झाल्यानंतर ती डिलेवरी झाल्यानंतर ती बाळाची पण काळजी घेते, आणि माझी आशा तिचं 6 महिने बाळास्तनदा माता म्हणून तिची काळजी घेते, आणि पूर्ण लसीकरण करून घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो माझ्या आशेचा. घरोघरी त्या मातेला बोलवून त्यांना लसीकरणाला बोलवून आणतात, आणि सर्व डोसेस ते आरोग्य केंद्रातच देण्याचा प्रयत्न करतात. ज्योती चंद्रकांत पाटील, निरीदिगरची आहे. सर्वप्रथम मला हे प्रमाणपत्र मिळालं त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आहे, आणि आमच्या मॅडम निलिमा गवळी आणि माया बोर्स यांनी मला कामाबद्दल बरीच अशी माहिती दिलेली होती, वेळोवेळी त्यांनी माझी मदतही केली, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि आमचे कामं म्हणजे भरपूर कामं आहे आम्हाला तसे, तर माता गरोदर राहते तेव्हापासून तर ती डिलिव्हरी होते, त्याच्यानंतर ते बाळ येतं, त्या बाळाचे पोलिओपासून तर पूर्ण 1.5 वर्षापर्यंतचे लसीकरण आम्ही करतो. उशिरा यायला पाहिजे, त्यानंतर म्हणजे दुसरं बाळ लवकर होऊ नये त्याचाही सल्ला देतो आम्ही, त्याच्याबद्दलही गोळ्या वगैरे देतो त्यांना. त्यानंतर ते नवजात बालक जन्माला येतं त्याला गुंडाळण्यापासून तेही शिकवतो आम्ही, बायांच्या घरोघरी जाऊन सल्ला देतो त्यांना, प्रमाणेच घरातल्या सदस्याप्रमाणेच आम्ही त्या गरोदर मातेची काळजी घेतो. तर या ठिकाणी आशांसाठी या आशा दिनानिमित्त जी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते, तर या रांगोळ्यांमधून या आशांनी स्वतःचे महत्त्व, त्याचप्रमाणे बेटी पढाओ बेटी बचाओ, आई मला जग बघू दे असे विविध संदेश या ठिकाणी या आशांनी आपल्या रांगोळीतून दिलेले आहेत. ज्या आशांनी उत्कृष्ट काम केलेले आहेत अशा आशांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. तर जामनेर तालुक्यातील 240 आशा या ठिकाणी उपस्थित होत्या, व त्या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक घरामध्ये तळागाळापर्यंत जाऊन या आशा आपले काम हे करत असतात. कॅमेरामन सचिन माळीसह मी जय इंगळे, जय बिन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.